आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा आपल्याला नेहमीच कंटाळा येतो. ती गोष्ट आपण जगाला दाखवण्यासाठी करतो. बॉडी नाही म्हणते जिथे जास्त स्पेस नसते पण आपल्यासाठी ती प्रायव्हेट स्पेस असते. ती गोष्ट करताना आपण रोज एक तरी घोळ करतो. ती नावडती गोष्ट म्हणजे आंघोळ. आंघोळ आपण मस्तपैकी सकाळी अंतरुणात लोळत असतो, मग मागून आईचा आवाज येतो. आपण त्या आवाजाला इग्नोर करतो. मग आईचा पुन्हा आवाज येतो, आपण पुन्हा आवाजाला इग्नोर करतो. मग मागून एक लाट पडते, मग आपला सुरू होतो तिथे आंघोळीचा कार्यक्रम. अंतरुणातून उठून ते बाथरूम पर्यंत जाईपर्यंत आपली हालत ही दारूच्या दुकानातून घरापर्यंत जाणाऱ्या बेवड्यासारखी असते. सरळ जाताच येत नाही. आंघोळीकडे मी अशा रीतीने बघतो जसं 90s मूवी मधला विलन जो नेहमी हिरोईनचाच बाप असतो, तसंच आंघोळ ही माझ्यासाठी विलन आहे आणि झोप ही माझी हिरोईन आणि हिरो ऑब्विसली मीच. माझी झोप पूर्ण होणारच असते तेव्हा आंघोळ मध्ये येऊन टपकते आणि झोपेला माझ्यापासून वेगळं करते. जसं लग्न हा मेन कार्यक्रम असतो पण त्याच्या आधी साखरपुडा आणि हळद हे छोटे छोटे कार्यक्रम करावे लागतात, तसंच आंघोळ हा मेन कार्यक्रम असतो पण त्याच्या आधी डबा टाकणे आणि दात घासणे हे दोन कार्यक्रम करावे लागतात. पण काही लोक एवढे दलिंदर असतात, युट्यूबचे दोन ऍड कशा स्किप करतो, तसे हे दोन छोटे छोटे कार्यक्रम स्किप करतात आणि तसेच कामाला जातात. पण काही लोक ह्याच्याही प्रो लेवलचे असतात. संपूर्ण आंघोळ झाल्यानंतर त्यांना कळतं, अरे साबण लावलाच नाही. मग अख्ख्या जगाला ओढून ओढून सांगणार की मी सिंगल आहे, मला मुलगी पटत नाही. अरे कशी पटेल बाबड्या, वास मारत असशील ना तू. हा कधी घेतलाय स्वतःचा वास? नको घेऊस, जिवंत नाही राहणार. पण तुम्हाला खरं सांगू का, अतिफ असलम, अरिजित सिंग, उदित नारायण हे जे काही मोठे मोठे सिंगर आहेत ना, हे सगळे पाणी कम वाटतात जेव्हा मी गातो बाथरूम मध्ये. जसं श्रीमंत दामोदर पंत या नाटकामध्ये भरत जाधवच्या अंगात संध्याकाळी 6 त्याच्या आजोबा येतात, तसंच बाथरूम मध्ये गेल्यावर ते सकाळी 9 माझ्या अंगात अरिजित सिंग येतो. दिल का दरिया बह गया, मग मागून आईचा आवाज येतो, चटी आणि टॉवेल बाहरी रह गया. पण कधी कधी मला असं वाटतं आंघोळ केलं तर पाणी कसं वाया जातं, तसं बाथरूम मध्ये गाऊन माझं टॅलेंट वाया जात आहे. या जगाला माझ्यासारख्या सिंगरची किंमत नाहीये. पण जाऊ दे, माझ्यामुळे काही लोकांचं पोट चालू आहे, मला त्याच्या पोटावरती पाय नाही द्यायचं. आर यू कॉमेडी मी? सामान्य लोकांच्या घरी सगळ्या उठण्यासाठी आलाम असतो, पण आमच्या इथे आमचे दोषी काका असतात. नाही नाही, उठा उठा, दिवाळी आली, आंघोळ करण्याची वेळ झाली, असं काही बोलत नाही ते. सकाळ झाली रे झाली हे दोषी काका करून अख्ख्या कॉलनीला उठवतात. मी तुम्हाला सांगू, कुंभकर्ण पण ह्यांच्या आवाजाने उठला असता आयुष्यातून. लोक मला बोलतात की 1 लाख सबस्क्रायबर साठी तू खूप स्ट्रगल केला असेल, तर मी त्यांना बोलतो नाही. कधी बाथरूम मध्ये तुमचा साबण पडलाय? तो उचलताना मी जास्त स्ट्रगल केलाय, खूप जास्त. मी तुम्हाला सांगू का, तुटलेला दिल हा जोडायला जास्त वेळ लागत नाही, पण तुटलेला साबण जोडायला जास्त वेळ लागतो. हातात येतच नाही, घसरून पडतो. जसं तुम्हाला वाटतं की या संधीमुळे तुमचं आयुष्य बदलणार असतं, तेव्हाच ती संधी तुमच्या हातातून निसटते. तसंच सकाळी आंघोळ करताना हा साबण आपल्या हातातून निसटतो, पण तोच साबण तोंडाला लावत असताना चुकून डोळ्यात गेला तर दुष्काळ 13वा महिना. लोकांच्या डोळ्यात माझं सक्सेस खुपतं, पण माझ्या डोळ्यात हा साबणाचा फेस खूप त्रास देतो. ब्रेकअप नंतर पण मला एवढा त्रास झाला नव्हता, जेव्हा साबण माझ्या डोळ्यात गेला होता तेव्हा त्रास झाला होता. म्हणूनच व्हिडिओच्या सुरुवातीला मी बोललो होतो, मी आणि घोळ म्हणजेच माझी आंघोळ. सध्या कोरोनामुळे सगळ्यांचंच आयुष्य हे आंघोळी भोवतीच फिरतंय. सकाळी उठा, आंघोळ करा, खा, झोपा, सकाळी उठा, आंघोळ करा, खा, पुन्हा झोपा, मध्ये वेळ मिळा तर डबा टाकून या, हेच चालू आयुष्य. आणि मित्रांनो, जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगेन, एक वेळ तुम्ही आंघोळ नाही केली तरी चालेल, पण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा तुम्ही दिवसातून किती वेळा आंघोळ करता. तर मित्रांनो, दिवसातून 2 ऍटलिस्ट एकदा तरी तुम्ही आंघोळ केली पाहिजे, त्यामुळे तुम्ही निरोगी राहाल. सतत हात धुवा, काळजी घ्या स्वतःची. हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी होता, त्याला तसंच घ्या आणि हसत राहा, हसवत राहा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फुकट आहे, खरंच फुकट आहे, प्लीज करा.
माझ्यासाठी करा, आंघोळ करा, चॅनल सबस्क्राईब करा, मला छान वाटेल, आवडेल, प्लीज.